मुस्लिम ट्रिपल तलाकच्या संदर्भामधला मुस्लिम महिलांना एक आता संरक्षण मिळालेलं आहे आणि आपण बघतोय की ट्रिपल तलाकच्या विधेयकावरती मतदान सुरू होतं. असदुद्दीन ओवैसींनी यामध्ये काही दुरुस्त्या मांडल्या होत्या, मात्र त्यांच्या दुरुस्त्याही लोकसभेमध्ये सदस्यांनी फेटाळून लावल्या आहेत आणि आता लोकसभेमध्ये ट्रिपल तलाकचं विरोधामधलं जे जो कायदा आहे तो पास झालेला आहे. केंद्र सरकारनं अत्यंत प्रतिष्ठेचा सगळा या निर्णयाच्या संदर्भामध्ये हा कायदा करण्याच्या संदर्भामध्ये हे विधेयक केलं होतं. ट्रिपल तलाकचं विधेयक जे विरोधामधलं ते मंजूर झालेलं आहे, लोकसभेमध्ये हे मंजूर झालेलं आहे. पुढं हे बिल राज्यसभेतही जाईल, पण ट्रिपल तलाकच्या विरोधामध्ये मोदी सरकारची ही लढाई जी आहे ती संसदेमध्ये मोदी सरकारनं जिंकलेली आहे. मुस्लिम महिलांना आता कुणीही ट्रिपल तलाक देऊन वाऱ्यावरती सोडू शकणार नाही. यातल्या नेमक्या काय तरतुदी आहेत आपण पाहूयात. तीन तलाक देणाऱ्याला आता 3 वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची शिफारस. पीडित महिलेला पोटगीचा अधिकार मिळणार आहे, मुलाचा ताबा मिळण्याचा अधिकार मिळणार आहे. ट्रिपल तलाक आता यापुढे भारतात अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे. दुरुस्त्या यामध्ये सुचवण्यात आलेल्या होत्या विविध सदस्यांच्या वतीनं, मात्र त्या फेटाळून लावल्या. कुठल्या कुठल्या देशांमध्ये ट्रिपल तलाकला बंदी आहे जगात आपण पाहूया. माझे सहकारी राम राजेश शिंदे नवी दिल्लीहून आपल्या संपर्कात आहेत. राम, सरकारचा पहिल्या लढाईतला हा विजय आपल्याला म्हणता येईल. संसदेच्या लोअर हाऊसमध्ये लोकसभेमध्ये हे बिल पास झालेलं आहे, काय नेमकं घडलं सभागृहामध्ये? बिलकुल, दुपारी 2 वाजता अजित सभागृहामध्ये हे विधेयक मांडण्यात आलं होतं. त्यानंतर मोठा दरोळ सुद्धा झाला होता. MIM चे असदुद्दीन ओवैसी खासदार यांनी काही सुधारणा सुद्धा सुचवल्या होत्या, मात्र काँग्रेसने यामध्ये सुधारणा सुचवण्यासाठी कोणतीही हरकत घेतली नव्हती. परंतु ज्या ओवैसी यांनी सुधारणा सुचवल्या होत्या त्या सुधारणा मान्य केल्या नाहीत आणि जसं बिल आहे तसंच हे संपूर्ण बिल संमत करण्यात आलेलं आहे. BJD RJD यांनी सुद्धा या विधेयकाला विरोध केला होता, मात्र जे बहुमत जे होतं त्या बहुमताच्या आधारावर लोकसभेमध्ये हे बिल संमत करण्यात आलेलं आहे. आता हे बिल राज्यसभेमध्ये जाणार आहे आणि राज्यसभेमध्ये यावर चर्चा होऊन हे बिल संमत केलं जाणार आहे आणि नंतर मग पूर्ण राज्याकडे हे बिल जाणार आहे. आजचा ऐतिहासिक क्षण म्हणावा लागेल. मुस्लिम महिलांचा जो वर्षानुवर्ष अन्याय होत होता तो कुठेतरी दूर करण्यासाठी या विधेयकामुळं मदत होणार आहे. 3 वर्षाची कारवास जो आहे तो ही महत्वाची तरतूद करण्यात आलेली आहे. काही राजकीय नेत्यांनी यामध्ये ही वाढ करावी, 3 वर्ष हा पुरेसा नाही कालावधी, तर आणखीन वाढ करावी अशी मागणी केली होती. त्याचबरोबर अजित दुसरा मुद्दा म्हणजे की इथून पुढे हे या विधेयकाची अंमलबजावणी केली जाणार आहे, त्यामुळे आतापर्यंत जेवढे केसेस झाले जेवढी तलाकची प्रकरण आहेत त्या प्रकरणातील महिलांना हा हे विधेयक लागू होईल का असा एक प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मात्र ज्या महिलांना हे विधेयक लागू होणार नाही त्या महिलांना या विधेयकामुळे पोटगी सुद्धा मिळणार नाही. तर या ज्या काही घडामोडी असणार आहेत, यापुढे जे काही तलाकची प्रकरण असणार आहेत त्यांच्यासाठी हे विधेयक लागू होणार आहे. त्यामुळं काही दुरुस्त्या सुद्धा सुचवण्यात आल्या होत्या, मात्र कोणतीही दुरुस्ती एकाच दिवसामध्ये विधेयक मांडलं आणि आजच्या दिवसामध्ये जवळपास साधारणतः 5 तासामध्ये हे विधेयक संमत करण्यात आलेलं आहे. एक मोठा आणि राज्यसभेमध्ये कोणती गणितं घडतात त्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. राम, धन्यवाद या माहिती करता.